सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे पूर्ववैमानासातून झालेल्या दोन गटांच्या हनामारीत सागर शिवाजी मरळे याच्या हातावर आणि चेहऱ्यावर कुराडीने वार करत डोक्यात दगड घालून निर्गुण खून करण्यात आला आहे या घटनेने कापूसखेड येथे तणावपूर्ण शांतता असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील कापूसखेड येथे पूर्व वैमानस्यातून झालेल्या दोन गटाच्या हनामारीत सागर शिवाजी मरळे याच्या हातावर आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार करत डोक्यात दगड घालून निर्गुण खून करण्यात आलाय या दोन्ही गटातील शिवाजी विठ्ठल मरळे नितीन मोकाशी दिलीप मोकाशी आणि उज्ज्वला मोकाशी हे गंभीर जखमी झालेत प्रकरणी नितीन दिलीप मोकाशी अतुल दिलीप मोकाशी या दोघांना तर खुनी हल्ला केल्याप्रकरणी अशोक सहदेव कोळी अमोल सहदेव कोळी यांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान दुपारी चारच्या सुमारास नितीन मोकाशी यांच्या घरचे दरवाजे तोडून जमावाने घराला आग लावली या घटनेने कापूसखेड गावात तणावपूर्ण शांतता असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय या हनामारी प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्यादी इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद केले आहेत मरळे आणि मोकाशी कुटुंबियात सहा महिन्यांपासून विहिरीच्या पाण्यावरून तसेच दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीतही वादाचा प्रसंग घडला होता सिच्युस्तासाठी गणेश चव्हाण सांगली